कल्पना रेसिपीज चॅनेलमध्ये तुमच्यासाठी स्पेशल पास्ता रेसिपी घेऊन येत आहे. तर त्यासाठी लागणारे साहित्य: मिरची, लसूण, कांदा, टॅमॅटो आणि कढीपत्ता. आता पहिल्यांदा मी गरम पाण्यामध्ये थोडंसं तेल टाकून 5 मिनटं पास्ता शिजवून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्यातून पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आता एका पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकून, तुम्हाला हवं तेवढं तुम्ही तेल टाकू शकता, म्हणजे चवीप्रमाणे. तुम्ही जास्त थोडं ऑइली खात असाल तर थोडं जास्त वापरू शकता, किंवा कमी खात असाल तर कमी. मला जास्त आवडत नाही तर मी कमी टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये कढीपत्ता, मिरची आणि लसूण याची फोडणी दिलेली आहे आणि ते चांगलं परतून घेत आहे. आता आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया, बारीक चिरलेला. हा पण चांगला परतून घेऊयात. आता कांदा छानसा परतून घेत असताना त्यामध्ये टॅमॅटो टाकूयात, जे आपण छान बारीक करून ठेवले होते, आणि तेही त्याच्यामध्ये परतून घेऊयात, एकजीव करूयात. आता आपला कांदा आणि टॅमॅटो फ्राय झालेला आहे, तर आपण त्याच्यामध्ये पास्ता टाकून घेऊयात आणि तोही त्याच्यामध्ये छान परतून घेऊयात. आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूयात, तुम्हाला हवी त्या प्रमाणामध्ये तुम्ही टाकू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकूयात. आधी आपण शिजवताना थोडं मीठ टाकलं होतं, त्याचप्रमाणे आता थोडंसं प्रमाणातच मीठ टाकावं अंदाजाने. आता हे परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण पास्ता मसाला टाकूयात. आता छान परतून घेऊयात. जर तुम्हाला थोडीशी ग्रेव्ही हवी असेल त्याला, तर तुम्ही थोडंसं गरम पाणी ॲड करू शकता, एकदम थोडंसं. आता आपण त्यावर 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून शिजवून घेऊयात. अशा प्रकारे आपली पास्ता रेसिपी रेडी झालेली आहे आणि आता ती मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून मस्त सर्व करून दाखवत आहे. तुम्हीही करून पहा आणि प्लीज मला कमेंटमध्ये कळवा की कशी झाली होती. अशाच प्रकारे अनेक वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत